जय महाराष्ट्र. मी प्रवीण जेठेवाड, शिवसेना नांदेड जिल्हा चा एक कार्यकर्ता असून नांदेड वागळा सार्वत्रिक निवडणूक 2017 माध्यमातून मी आपल्याशी दुसऱ्यांदा संवाद साधतो आहे. मित्रांनो, नांदेडची महानगरपालिका झाली, काल रिझल्ट लागला आणि काल रिझल्ट लागल्यानंतर जो धक्कादायक परिस्थिती आपल्या समोर आलेली आहे त्या धक्कादायक परिस्थितीचं विश्लेषण मी तुमच्यासमोर करणार आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेचा एक शिवसैनिक म्हणून मी माझी भूमिका तुमच्यासमोर मांडणार आहे. ही भूमिका काही जणांना पटू शकते, काही जणांना पटू शकत नाही, त्यांचा मी विचार करणार नाही. परंतु शिवसेनेनं सांगितलेलं जे धोरण आहे त्या धोरणानुसार आपली भूमिका, सत्य भूमिका परखडपणे जनतेस आढावा घेणे हे एक सच्चा कार्यकर्त्याचं काम आहे. ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही रावणं, काही कुंभकर्ण हे या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आले, उदयास आले. या रावणाचा पराभव करण्याची जिम्मेदारी ज्या रामावर होती, ज्या धनुष्यावर होती, त्या रामानी आणि त्यांच्या धनुष्यांनी ह्या लोकांचा पराभव का करू शकले नाही? हे राम शांत का राहिले? त्यांचे धनुष्य शांत का राहिले? याचाही विचार या विश्लेषणामध्ये करणं अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये दोषी कोण आहेत, यामध्ये त्रास कोणाला झाला, यामध्ये कोणाच्या आयुष्यात उद्ध्वस्त झाले हेही सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे. सर्वप्रथम मी नांदेडच्या जनतेचा कौल मान्य करतो. नांदेडच्या जनतेने जे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन वोटिंगसाठी जी जनता बाहेर पडली त्या जनतेचे आपण दोन भाग करूया. एक अशी जनता जी विकासाच्या दृष्टिकोनातून बाहेर पडली आणि नांदेडचा विकास व्हावा अशी इच्छा त्यांची होती. भ्रष्टाचाराचा जो काही गेल्या 20 वर्षाचा अनुभव आहे किंवा गेल्या 60 वर्षाचा अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारे जी जनता बाहेर पडली आणि चांगल्या उमेदवारांना मतं दिले पण ते निवडून आले नाहीत पण मतं दिले, अशा लोकांचं, अशा मतदारांचंही मी आभार मानतो. आणि जी जनता जी आर्थिक आमिषाला बळी पडली आणि आर्थिक आमिषाला बळी पडून ज्यांनी भ्रष्टाचाररूपी रावणाला निवडून दिलं त्याही जनतेचं मी अभिनंदन करतो. सर्वात मोठं धक्कादायक जी गोष्ट ही आहे या निवडणुकीच्या माध्यमातून की मी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना मी आव्हान केलं होतं निवडणुकीच्या माध्यमातून की तुम्ही प्रताप पाटील चिखलीकरांवर, संतू खांबर्डेवर भरोसा ठेवू नका. प्रताप पाटील चिखलीकर हा धूर्त माणूस आहे, हा दलबदलू माणूस आहे. ह्या माणसामुळे भारतीय जनता पार्टीचं नुकसान होईल. सत्ता पिपासू माणूस आहे. वर्चस्व नांदेडमध्ये वर्चस्व वाढवण्यासाठी, महाराष्ट्रात वर्चस्व वाढवण्यासाठी प्रताप पाटील चिखलीकर प्रयत्न करणार आहे. आणि हा प्रयत्न जर प्रताप पाटील चिखलीकरनी केला तर ह्याच्यातून भारतीय जनता पार्टीचं कधी न भरून निघणारं नुकसान होणारच आहे. ही भूमिका मी घेतली होती. मी भारतीय जनता पार्टीने ही मी भूमिका परखडपणे मांडल्यामुळे माझी 6 वर्षासाठी त्यांनी पक्षातून मला निलंबित केलं. ते संतू खांबर्डेना. संतू खांबर्डे हा कोण आहे, नांदेडकरांसाठी ह्याचं योगदान काय, या संतू खांबर्डेच्या परिवाराचं नांदेडकरांसाठी काय योगदान आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये याची ताकद काय, हे काहीही न पाहता ह्यानं घेतलेला निर्णय भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी मान्य केला आणि त्यांनी माझ्यावर कारवाई केली. प्रवीण जेठेवाड हा आंदोलनातून पुढे आलेला कार्यकर्ता आहे हे नांदेडकरांना, सर्व नांदेडकरांना माहीत आहे. कत्तलखान्याचं आंदोलन असो, पोलिसांच्या अराजकतेच्या विरोधात आंदोलन असो, मीनानका हत्याकांडमधील आंदोलन असो, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होणारं आंदोलन असो, ॲट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनात असणारं आंदोलन असो किंवा विद्यापीठाच्या चळवळीमध्ये विद्यार्थ्यांसाठी होणारे आंदोलन असो, असे आदिवासींच्या हक्कासाठी किनवटला केलेलं आंदोलन असो, अशा अनेक आंदोलनाच्या चळवळी लाखोंच्या लोकांचे मोर्चे काढून काढणारा प्रवीण जेठेवाड ह्यांना नगण्य वाटला. म्हणजे एक कार्यकर्ता जेव्हा निर्माण होतो ना तेव्हा त्याचं आयुष्य जातो. परंतु असा सच्चा कार्यकर्ता तुमच्यासारख्या पक्षाने गमवून बसला हे दुःख सामान्य जनतेला आहे परंतु तुमच्यासारख्या नेत्यांना नाही, ह्याचं मला खरोखर दुःख वाटतं. परंतु
जी चूक भारतीय जनता पार्टीने केलेली आहे, जो अन्याय भारतीय जनता पार्टीने केलेला आहे, त्याचा लेखाजोखा भारतीय जनता पार्टीनं पुढील भविष्यात करणं तर आवश्यकच आहे. परंतु भारतीय जनता पार्टींची विश्वासार्हता ही का गमवून बसली ही तितकंच महत्त्वाचं आहे. आज देशामध्ये नरेंद्र मोदींची लाट आहे, देशामध्ये नरेंद्र मोदींच्या विचाराची लाट आहे, त्यांच्या शब्दांची देशामध्ये लाट आहे, लोकांचा विश्वास देशामध्ये नरेंद्र मोदीवर आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदीच्या विचाराला तिलांजली का देत आहेत? शेतकरी तुमच्या विरोधात आहेत, सर्वसामान्य जनता तुमच्या विरोधात आहेत, कर्मचारी तुमच्या विरोधात आहेत. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी नाराज आहेत हे तुम्हाला माहीत आहे. अंगणवाडी सेविका ह्याही तुमच्यावर नाराज आहेत. उद्योजक तर भारतीय जनता पार्टीवर एवढे नाराज आहेत. व्यापारी आणि उद्योजक हे दोन्ही भारतीय जनता पार्टीवर नाराज आहे. हे का नाराज आहे ह्याचं विश्लेषण तुम्ही करत नाहीत. कसं आहे माहिती आहे का? तुमच्या डोळ्यावर झापडं आलेलं आहे. ते झापडं असं आलेलं आहे की ते काढायला तयार नाही. जसं सापाच्या पूर्ण अंगावर कात चढते ना, ती कात निघेपर्यंत जी आहे ते सापाला काही दिसत नाही, तशा पद्धतीनं तुमचं नेत्यांचं, महाराष्ट्राच्या नेत्यांचं, भारतीय जनता पार्टीचं झालेलं आहे. आणि ह्याचा विरोध करणं अत्यंत आवश्यक आहे. ह्या विरोध कोण केला पाहिजे? मी तर आता शिवसेनेत आहे, शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत मी शिवसेनेत राहणार आहे. जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत शिवसेनेमध्ये राहील, भगव्याशी प्रामाणिक राहील. मी एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे. मला काढल्यामुळे मला हिंदुत्वाचा भगवा झेंडा शिवसेनेच्या माध्यमातून परत एकदा मला घ्यावा लागला, हेही मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. काय चुकलं होतं शिवसेनेच्या नेत्यांचं? शिवसेनेचे नेते गर्व बाजूला सोडून तुमच्याकडे आले. आमदार हेमंत पाटील नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ह्या आमदाराच्या हातात महानगरपालिकेची सूत्रे शिवसेनेनं दिली होती. ह्यांच्यावरती नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन भाऊ खोतकर हे ह्यांनीसुद्धा यांच्या हातात निवडणुकीची सूत्रे होती. ह्या दोन्ही नेत्याला वाटलं होतं की शिवसेना आणि भाजपाची युती व्हावी, युती होऊन हिंदुमतांचं विभाजन होऊ नये आणि ह्या महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवावा, ही इच्छा यांनी प्रकट करून दाखवली. परंतु ही इच्छा यांनी प्रकट करून दाखवल्यानंतर त्यांनी ती तुम्ही धुडकावली भारतीय जनता पार्टीने. कोणी धुडकावली? प्रताप पाटील चिखलीकरनी. कोणी धुडकावली? संतू खंबाडांनी. तुम्ही विचारला प्रवीण सालेंना, तुम्ही विचाराच्या तुम्ही चैतन्य बापू देशमुखला तुम्ही विचारा की हेमंत पाटील यांनी युतीच्यासाठी बोलणं केलं होतं की नाही. मग का नाही तुम्ही युती केली? का कार्यकर्त्यांना बर्बाद केलं? आज ज्या फोडाफोडीचं राजकारण प्रताप पाटील चिखलेकरांच्या माध्यमातून, ज्या फोडाफोडीचं राजकारण संतू खंबाडेच्या माध्यमातून, जे तुम्ही दोघांनी संभाजी पाटील निलंगेकरला ह्या ठिकाणी लॉन्च केलं होतं, काय गरज होती संभाजी पाटील निलंगेकरला लॉन्च करण्याची? मराठवाड्याचा नेता आहे संभाजी पाटील निलंगेकर. काय योगदान आहे मराठवाड्यासाठी संभाजी पाटील निलंगेकरचं? त्यांना संभाजीनगर माहीत नाही, त्यांना जालना माहीत नाही, त्यांना हिंगोली माहीत नाही, त्या व्यक्तीला परभणीचं राजकारण माहीत नाही, अहो बीडचं राजकारण त्या व्यक्तीला माहीत नाही, त्या व्यक्तीला धाराशिवचं राजकारण माहीत नाही, नांदेडचा तर काडीचाही संबंध नाही. त्याला मराठवाड्याचा नेता तुम्ही करता? कोण आहे संभाजी पाटील उमरेकर? काय त्याची संभाजी पाटील निलंगेकर कोण आहे? एक लक्षात घ्या, हे संभाजी पाटील निलंगेकर जे आहे ह्यांच्या माध्यमातून तुम्ही बोलायला होता. अहो मी पहिल्यांदा जेव्हा संभाजी पाटील निलंगेकरची पहिली स्पीच ऐकली तेव्हा तो काय बोलला की अशोकराव चव्हाण साहेबाला तो रावण म्हणून बोलला. आणि नंतर मीडियाने संभाजी पाटीलचं जे स्टेटमेंट आहे ते जेव्हा प्रकाशित केलं तर दुसऱ्या संभेला मी अशोकराव चव्हाण साहेबाला रावण बोललो नाही, मी काँग्रेस पक्षाला रावण बोललो. पक्ष रावण राहते का माणूस रावण राहते? म्हणजे जेव्हा त्याची जी भूमिका बोलण्याची जी पद्धत जी आहे, मी म्हटलं त्या क्षणी ओळखलं की हा माणूस जे आहे हा विधान बदलणारा माणूस आहे. आणि जेव्हा बोललेलं वक्तव्य जो माणूस बदलतो तो खोटारडा असतो. मग त्यामुळे ह्याला चमकोगिरी करायची होती आणि चमकोगिरी करण्यासाठी हा इथे आला. आणि आल्यानंतर नांदेडकरांना बोलला, अहो नांदेडकर ही इथं संस्कृत विद्यापीठ होतं, बुद्धिजीवींचं नांदेडकर आहे, नांदेडकर काय करू शकतो हे तुम्हाला कालच्या निकालावरून कळालेलं होतं. नांदेडकरांना तुम्ही मूर्ख बनवू शकत नाही. हे भारतीय जनता पार्टीच्या जुन्या नेत्यांना माहीत होतं, परंतु जुन्या नेत्यांना काडी जशी असते ना, काडीसारखं त्यांना तुम्ही बाजूला करून टाकलं. का हो?
म्हणजे राम मंदिराच्या आंदोलनाच्या पूर्वीपासून जनसंघापासून ते आजपर्यंत ज्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी भगव्यासाठी हिंदुत्वासाठी ज्यांनी जेलमध्ये गेले जे लोक त्यांचं तुम्ही ऐकणार नाही, त्यांना तुम्ही बाजूला करता. अरे इतका कसा सत्तेचा मास तुम्हाला आला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना? देवेंद्र भाऊ, तुम्हाला सत्तेचा माज आलेला आहे हे मी अत्यंत जबाबदारीने स्टेटमेंट द्यायलो. का द्यायलो? कारण की तुमचं भाषण नांदेडकरांनी ऐकलेलं आहे. काय बोललात तुम्ही? तुम्ही तुमचा जी भाषणाची जी स्टाईल आहे ना, ती भाषणाची स्टाईल तुम्ही बदलणं अत्यंत आवश्यक आहे देवेंद्र भाऊ. एक, तुम्ही स्वतःला म्हणजे जे देवेंद्र असतो ना, देवेंद्र तुमचं नाव जे आहे ते इंद्राचं नाव आहे आणि इंद्राला हमेशा त्याच्या ताकदीचा गर्व आलेला आहे. कदाचित तुम्ही त्या पद्धतीनं स्वतःला अधिपती समजू नका. तुम्ही जमिनीवर या. तुम्ही जोपर्यंत जमिनीवर येणार नाही तोपर्यंत तुम्ही जे आहे महाराष्ट्रात पुढे जाऊ शकणार नाही. तुमची ताकद वाढलेली आहे, परंतु जी वाढलेली ताकद आहे ती नौटंकी स्वरूपात आहे असं जे प्रत्यार्पण आज महाराष्ट्रामध्ये होत चाललेलं आहे. कारण की तुम्ही शिवसेनेवर आरोप केला, काय गरज होती तुम्हाला नांदेडमध्ये येऊन शिवसेनेवर आरोप करायची? मी जे स्टेटमेंट यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेलं होतं, बाईटमध्ये दिलेलं होतं, त्यावेळेस मी म्हटलं होतं की तुम्ही काँग्रेसची बी टीम शिवसेनेला म्हणून फार मोठं नुकसान केलेलं आहे. आणि शिवसेनेला काँग्रेसची बी टीम म्हणून का नुकसान केलं आहे? कारण की हिंदुत्ववादी जे वोट होते ते वोट शिवसेना इथे स्ट्रॉंग आहे. नांदेडमध्ये 4-4 आमदार शिवसेनेला दिलेले आहेत. तुम्ही त्या शिवसेनेच्या विरोधात जर बोललात तर हिंदुत्ववादी कार्यकर्ते, हिंदुत्ववादी विचारसरणीची जी जनता आहे ती जनता नाराज नाही होणार. अहो, तुम्ही विचार करा की तुमची संख्या किती वाढली तुमच्या स्टेटमेंटने. आज जे लोक निवडून आलेले आहेत ते लोक कोणत्या पक्षाचे निवडून आलेत? भारतीय जनता पार्टीचे जे 6 लोक निवडून आलेले आहेत त्यापैकी एकच व्यक्ती तुमचा आहे. भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाचा अध्यक्ष हा एकच व्यक्ती तुमचा आहे. बाकी 5 जण जे भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या निशावर निवर निवडून आलेले आहेत त्यापैकी 3 जण म्हणजे माजी जिल्हा प्रमुख मिलिंद देशमुख यांची पत्नी, ही तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. बंडखोरी केली, काही आमिष जे काही प्रताप पाटील चिखलीकरांनी त्यांना मोहनी यंत्राचं प्रदर्शन केलं त्यामुळे ते मोहित झाले आणि तुमच्याकडे आले. परंतु तो एक कट्टर शिवसैनिक होता. दीपक सिंग रावत, माजी विरोधी पक्षनेता, कट्टर शिवसैनिक असणारा माणूस, याला तुम्ही मोहिनी घातले तो नाराज होता, तो एक निवडून आला. आणि गोरे, राजू गोरेची आई निवडून आली. हे 3 शिवसैनिक तुम्ही जे तुमच्या तिकटावर निवडून आले हे भारतीय जनता पार्टीवर निवडून आलेले नाही आहेत. ह्यांची स्वतःचं तिथं जनमत आहे आणि त्यांच्या कामावर हे लोक निवडून आलेले आहेत. एक तुम्ही लक्षात घ्या, 4थी जी सीट आहे ती काकडेची, ती राष्ट्रवादी काँग्रेसची आहे आणि ते त्यांच्या कामावर तिथे निवडून आलेले आहेत. आणि गुपिले ही काँग्रेसची आहे, ती तिच्या कामावर निवडून आलेली आहे. त्यामुळे जे 6 भारतीय जनता पार्टीच्या सीट नांदेड महानगरपालिकेवर निवडून आलेले आहेत त्या 6 आमच्यामुळे निवडून आलेले आहेत असं जर काही संभाजी पाटील, निलंगेकर, संतोष हांबर्डे जर बोलत असतील हे साफ खोटं आहे. एक लक्षात घ्या तुम्ही, फक्त तुमची सीट आली 1. 2012 तुमच्या सीट होत्या 2 आणि 2017 तुमची सीट आली 1. आणि जी 1 आली दिलीप सिंग सोडीची सीट तीही त्याच्या स्वबळावर आली. आणि दिलीप सिंग सोडीची सीट जी आहे ती दीपक सिंग रावत यांच्या मदतीनं आलेली आहे. म्हणजे एका शिवसैनिकाच्या, कारण की ते दोघं जे आहेत एकाच 16 नंबरमधूनच ते दोघं आलेले आहेत. त्यामुळे जर दीपक सिंग रावत शिवसेनेचा जर टेका नसला असता, शिवसेनेची जर हिंदुत्ववादी वोट जर नसले असते तर दीपक सिंग रावतची मदत जर राहिली नसती तर दिलीप सिंग सोडी निवडून आले नसते. परंतु दिलीप सिंग सोडी हा एक चांगला कार्यकर्ता आहे आणि त्यानं निवडून येणं हे अत्यंत आवश्यक होतं. आता ह्या सगळ्या घडामोडीमुळे काय घडलं? किती कोट्यावधी रुपयाचे तुम्ही होर्डिंग नांदेडमध्ये लावले. काय गरज होती तुम्हाला अशोकराव चव्हाण साहेबाला जागा करण्याची? तुम्हाला रणनीतिकार तुम्ही नाहीत. रणनीती तुम्हाला अहो रोज जाहिराती तुमच्या प्रदर्शित व्हायल्यात, रोज जाहिराती तुमच्या प्रदर्शित. उद्या काय रणनीती होणार आहे हे आदल्या दिवशी जर तुम्हाला जर कळत असेल आणि जिथून ज्या दैनिकात तुम्ही जाहिरात प्रकाशित करायलात त्याच दैनिकात एका पानावर काँग्रेसची जाहिरात आणि त्याच पानावर भारतीय जनता पार्टीची जाहिरात. म्हणजे एक लक्षात घ्या, तुमची रणनीती ही काँग्रेसला तुम्ही स्वतः दाखवून द्यायले.
म्हणजे ह्याच्या नकाच मुंबईवरून आयात केलेले लोक ॲडव्हर्टाईजमेंट कंपन्या 85 कंपन्याचे लोक तुम्ही नांदेडला लॉन्च केले. कोणी पुण्यावरून आणलं ते व्हिडिओ क्लिप बनवायले, कोणी मुंबईहून आणलं ठाण्याहून आणलं ते व्हॉईस रेकॉर्डिंगच्या क्लिप बनवायलेत, रथ करणारे वेगळे, LED स्क्रीन करणारे वेगळ्या, काय करणार होतात तुम्ही नांदेडचं? अहो एवढा 25 कोटी रुपये जे तुम्ही नांदेडच्या या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये जे खर्च केलेले आहेत, प्रचार यंत्रणेमध्ये जे खर्च केलेले आहेत, तेवढा पैसा जर एखाद्या नांदेडच्या गरीब लोकांना जरी तुम्ही वाटला असताना तर ते असेच तुमचे 40-50 सीट निवडून दिले असते. परंतु हे जे काही लूटमार केलेली आहे ना, ही लूटमार कोण केली, कशी केली? अहो सर्वसामान्य लोकांनी पार्टी फंड जमा केलेला आहे, RSS चे कार्यकर्ते गल्लोगल्ली फिरतात आणि वर्षभराची त्यांची कमाई केलेली जी तुटपुंजी ती तुमच्या पक्षाला देतात आणि त्यामुळं पक्षाचे जे आहे ते निधी निर्माण होते आणि अशा लोकांचा पैसा बेच्ची राख वाया घालता तुम्ही. काय गरज होती एवढं मोठं प्रदर्शन करायची? कोण आहेत तुम्ही? तुम्ही एक जनसेवक आहात आणि जनसेवकाची जनसेवकांना असं घोषणाबाजी करायची नसते, विनम्रता दाखवायची होते. काय केलं तुम्ही? SMS पॅक करोडो रुपये त्याच्यात घातले, तुम्ही विविध व्हिडिओ क्लिप लॉन्च केल्या करोडो रुपये त्याच्यामध्ये घातले. अहो तुमचे जे काही गाड्या आल्या होत्या ना LED व्हॅनच्या, जिथे माणूस नाही तिथे त्या गाड्या उभ्या करू लागल्या होत्या, मग कोण प्रचार यंत्रणा कोणाच्या ताब्यात होती? मग अशा संतोष हंबर्डेना ज्याच्या हातात ही प्रचार यंत्रणा होती, ज्या प्रताप पाटील चिखलीकरकडे प्रचार यंत्रणा होती, त्या लोकांना तुम्ही का नाही दोषी ठरवत? का त्याच्यावर कारवाई नाही झाली पाहिजे? आज दिवस आहे, उद्या दिवस आहे, परवा दिवस आहे, येत्या 8 दिवसामध्ये तुम्ही संतोष हंबर्डे आणि त्यांच्या लोकांवर जर कारवाई केली नाही तुमचं अस्तित्व गेलो. मी शिवसैनिक आहे, शिवसेनेच्या माध्यमातून मी का बोलतो आहे, कारण की शिवसेनेनं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात वाढवलेली आहे. आज तुम्ही शिवसेनेच्या सीट पाडल्या, जे कॅन्डिडेट तुम्ही आमचे शिवसैनिक भारतीय जनता पार्टीकडे वळवले होते ना, त्या सगळ्या लोकांना पाडण्याचं पाप भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. तुम्ही खोटे जर आमिष जर आमच्या बांधवांना भोळ्या बापड्या शिवसैनिकांना जर दाखवले नसते ते कशाला तुमच्याकडे आले असते? हे खोटारडेपणा आहे. आमचे गेलेले शिवसैनिक वापस उद्या येतील, वापस शिवसेनेत येतील, भगवा वापस खांद्यावर घेतील. तुमच्याकडे आता भगव्याचं दायित्व राहिलेलं नाही आहे, तुम्ही पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचं काँग्रेसीकरण केलेलं आहे. भारतीय जनता काँग्रेस पार्टी अशा पद्धतीनं जे आहे तुम्ही काँग्रेसीकरण केलेलं आहे. का? याची एक तुम्हाला गोष्ट सांगतो, एक लक्षात घ्या की नांदेडची जेव्हा प्रभाग रचना झाली ना देवेंद्र भाऊ, त्या नांदेडच्या प्रभाग रचनेमध्ये पूर्णपणे जर तुम्ही प्रभाग रचना बघितली तर 10 ते 12 हजार वोट हे SC आणि अल्पसंख्याकचे आहेत. मुस्लिम आणि SC समाजाचे 10 ते 12 हजार वोट प्रत्येक प्रभागात आहेत. तुम्ही प्रभाग क्रमांक 1 पासून ते प्रभाग क्रमांक 20 पर्यंत तुम्ही जा, तुम्ही शिताफीने बघा, मग तुम्ही मला सांगा का हे प्रभाग रचना अशा पद्धतीने केली? नगरविकास खातं तुमच्याकडे होतं, तुमच्याकडे अशा पद्धतीनं जर प्रभाग रचना जर निवडणुकीची जर होत असेल याच्याकडे तुम्ही का अंकुश ठेवलं नाही? म्हणजे एक कॅन्डिडेट, जो कॅन्डिडेट हिंदू बहुल भागामध्ये राहतो त्याला तुम्ही अल्पसंख्याक भागामध्ये कशासाठी टाकता? तो उद्या नगरसेवक म्हणून जरी निवडून आला तो करणार आहे का? एखादा मुस्लिम उमेदवार जे 30 ते 40 मुस्लिम नगरसेवक निवडून आलेले आहेत तो उमेदवार हिंदू एरियामध्ये येऊन काम करणार आहे? नाही करणार. मग कशासाठी तुम्ही अशी प्रभाग रचना केली? ही प्रभाग रचना तुम्ही केली नाही, ही प्रभाग रचना इथल्या काँग्रेसच्या नेत्यांनी केली आणि तुम्हाला कळूसुद्धा दिलं नाही आणि कशा पद्धतीनं त्यांनी व्यूहरचना केली. मग ह्याचं गणित तुमच्याकडे 1 वर्षापूर्वीपासून का नव्हतं? म्हणजे सत्तेच्या धुंदीमध्ये इतके मस्तवाल तुम्ही झालेला आहात की महानगरपालिकेची प्रभाग रचना कशा पद्धतीने काँग्रेसवाले स्वतःसाठी करून घ्यायलेत याचं गणित तुम्हाला कळालं नाही. मग राजकीय अज्ञानता असणारे नांदेडचे भारतीय जनता पार्टीचे नेते, राजकीय अज्ञानता असलेले हे सगळे लोक, या लोकांना तुम्ही पार्टीचा प्रमुख करून नांदेडला लॉन्च करता, हे चुकीचं केलं तुम्ही. आज नुकसान कोणाचं झालं? ज्या काँग्रेस पक्षाच्या सत्ताधाऱ्यांनी गेल्या 5 वर्षात भ्रष्टाचार केलेला आहे त्याच लोकांच्या हातात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या हातात दिलं आणि तिथे विरोध करण्यासाठी जे शिवसैनिक खंबीरपणे उभे राहत होते त्याही लोकांना तुम्ही पाडण्याचं पाप केलं.
हे पाप प्रताप पाटील चिखलीकरने केलं आहे. त्यावेळेस मी 1.5 तास ओरडलो आणि आज मी तुम्हाला 1.5 तास मी तुम्हाला 1 तास मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की हा माणूस धोकादायक आहे. ह्याच्या भाऊजीला वाचवण्यासाठी ह्यानं केलेलं कट कारस्थानमुळे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात नाही देशात बदनाम झाली, देशात बदनाम झाली. आज खेड्यापाड्यातून मला फोन यायलेत, सारखे कंटिन्यू मला फोन यायलेत. तुमची श्वेता शालिनी जी भारतीय जनता पार्टीची प्रदेशाची प्रवक्ता आहे, हिला बोलण्याची तमीज नाही आणि अशा व्यक्तीला जिला काहीही ज्ञान नाही, ती जी बोलायली तिचा एवढा घमंड जे आहे, कशामुळे तिचा घमंड आहे? कोण आहे श्वेता शालिनी? हे वॉर रूममध्ये BJP वॉर रूममध्ये जे तुमचे लोक तुम्ही जे ठेवलेले आहेत ना, ह्यांना पहिले बोला. हे काय करायले आहेत? श्वेता शालिनीचं जे काम आहे हे फक्त शिवसेनेवर टीका करणे, शिवसेनेच्या विरोधात छोट्या छोट्या क्लिप्स पूर्ण व्हायरल करणे, आणि या क्लिप्स ज्या व्हायरल व्हायल्यात ना, त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीची प्रतिमा महाराष्ट्रात मलिन व्हायलेली आहे. अहो देवेंद्र भाऊ, ज्या बाळासाहेबांचं महाराष्ट्र आहे, त्या बाळासाहेबांचा महाराष्ट्रात बाळासाहेबाची फोटो तुमच्या कॅबिनमध्ये नाही, तुमच्या वर्षा बंगल्यावर बाळासाहेबांची फोटो नाही, तुमच्या घरी तुमच्या कार्यालयात बाळासाहेबांची फोटो नाही. का नाही? बाळासाहेबांनी तुम्हाला महाराष्ट्र ताब्यात दिला, बाळासाहेबांच्या विचारधारेचा हा महाराष्ट्र आहे. बाळासाहेबांनी युती दिली, बाळासाहेबांच्या युतीमध्ये आज तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेवर तुम्ही आरोप करता, शिवसेनेला काँग्रेसची बी टीम म्हणता आणि 1 सीट तुम्ही निवडून आणता महानगरपालिकेवर. कृपया करून अशा पद्धतीनं कट कारस्थान करू नका. तुम्हाला आणखीन विनंती आहे, आज प्रवीण साले यांची पत्नी अरुंधती पुरंदरे पडली, कोणाचं पाप आहे? अरुंधती पुरंदरे एक सच्चे कडवट RSS कार्यकर्ता, हिला पाडण्याचं पाप ज्या प्रताप पाटील चिखलीकरनी ज्या संतू खांबर्डेनी केलं त्याला उखडून फेका ना तुम्ही. ज्या लोकांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीच्या कमळाचं जे निशाणी घेतली, त्या लोकांना आज तुम्ही देशोधडीला लावलं, देशोधडीला लावलं, बर्बाद केलं. आज 5 वर्ष ते उठू शकणार नाही, पुढचे 5 वर्ष ते कधीही निवडणूक लढवतो का रे म्हटलं तर ते लढू शकणार नाही. तुमच्या आश्वासनाला बळी पडलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं आज तुम्ही नुकसान केलेलं आहे आणि ह्या नुकसानाला जर तुम्हाला काहीतरी थोडीतरी देवेंद्र भाऊ कळत असेल तर तुम्ही या लोकांवर कारवाई करा. शिवसेनेची तयारी होती युती होण्याची, तुम्ही युती केली नाही. आजही तुम्हाला सांगतो की तुम्ही एक काम करा देवेंद्र भाऊ, प्रमोद महाजन यांना परत एक अभ्यास करा. प्रमोद महाजन, गोपीनाथरावजी मुंडे ह्यांच्यावर तुम्ही PhD करा. तुम्ही डॉक्टरेट आहात नाही आहात हे मला माहीत नाही, कदाचित डॉक्टर तुमच्यासमोर लावत नाही तर त्यामुळे तुम्ही विद्यापीठामध्ये, मुंबई विद्यापीठामध्ये किंवा नागपूर विद्यापीठामध्ये तुम्ही परत एकदा डॉक्टरेटची तुम्हाला गाईड नसेल तर मी तुम्हाला गाईड देतो, चांगले चांगले गाईड मी तुम्हाला देऊ शकतो. तर तुम्ही काय करा, प्रमोद महाजनवर आणि गोपीनाथ मुंडेवर ह्या दोघांवर किंवा आणखीन बाळासाहेब ठाकरेंवर तुम्ही PhD करा आणि महाराष्ट्रामध्ये हिंदू मतांचं एकत्रीकरण कसं झालेलं आहे आणि एकत्रीकरण करून आपण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेचा विकास कसं करू शकतो ह्याचा अभ्यास करा. हे शिवसेनावर तुम्ही जे आरोप चालू केलेले आहेत, एक स्वतंत्र अशी यंत्रणा तुम्ही देवेंद्र भाऊ लावलेली आहे. तुम्ही जितके जास्त शिवसेनेच्या पाठीत खंजर खुपसाल ना, तेवढे जखमी तुम्ही स्वतः असाल, कारण की शिवसेना ही कट्टर भगव्याला पायिक असलेली संघटना आहे. तुम्ही शिवसेनेला सत्तेची गरज नाही आहे, तुम्ही समजून घ्या. सत्ता पिपासू शिवसेना कधीच नव्हती, शिवसेना ही संघटना आहे आणि शिवसेना कधीच संपू शकत नाही. शिवसेनेला जो जो कोणी संपवण्याचा विचार केलेला आहे तो स्वतः संपून गेलेला आहे. तुम्हाला विनंती आहे देवेंद्र भाऊ, आजच्या नंतर शिवसेनेवर टीका तुम्ही थांबवा, मातोश्रीवर सरळ जा. माननीय उद्धव ठाकरे साहेब तुमचे वडील बंधू आहेत, शिवसेनेचे सगळे नेते हे उद्धव साहेब ठाकरे यांच्यापेक्षा वयानं मोठे आहेत. उद्धव साहेब जसा त्यांचा आदर करतात तसा तुम्ही त्यांचा आदर करायला शिका. जितकेही महत्त्वाची खाती शिवसेनेकडे, तुम्ही आत्ताही 2 वर्ष तुमच्याकडे आहे, कृषी खातं, गृह खातं तुम्हाला चालवता येत नाही आहे, महसूल खातंसुद्धा तुम्हाला चालवता येत नाही आहे, आदिवासी खातंसुद्धा तुम्हाला चालवता येत नाही,
आदिवासी खातं, कृषी खातं, महसूल खातं आणि गृह खातं, ही चार कॅबिनेट जी मिनिस्ट्री आहेत ही शिवसेनेकडे तुम्ही द्या आणि मग बघा तुम्हाला 2019 सुद्धा शिवसैनिक आणि भगवे सैनिक हे दोन्ही भगवे सैनिक आणि शिवसैनिक आणि रामसैनिक हे तुम्हाला परत एकदा 2019 तुम्हाला निवडून देतील. शिवसेनेला शिवसेनेला मुख्यमंत्री जर व्हायचं असलं असतं ना, शिवसेना कधीच आणखीन वेगवेगळ्या खेळी खेळल्या असत्या, तुमचं समर्थनसुद्धा महाराष्ट्रातून काढून घेतलं असतं, परंतु शिवसेनेनं तसं केलं नाही. महाराष्ट्राच्या जनतेला निवडणुकीच्या परत युद्धामध्ये त्यांनी उतरवलेलं नाही आहे. परंतु तुम्हाला मी आजही सांगतो की नांदेड महानगरपालिकेचा निकाल जे आहे त्या निकालाचा कौल लक्षात घेता तुम्ही विनम्रतेनं वागा. तुम्ही भांडूपचं जे म्हणताय सीट निवडून आली, सीट निवडून आली, अरे ते काँग्रेसचे आमदार होते, काँग्रेसचे आमदार गेल्यानंतर तुम्ही तिला फोडून तुम्ही भारतीय जनता पार्टीचं तिकीट देऊन तुम्ही पैशाच्या जोरावर तुम्ही आणता, शिवसैनिकाला तिथं पाडता, मग शिवसेनेला खेळी खेळली ना. मनसेचे 6 शिलेदार आले की नाही शिवसेनेकडे मुंबईला? मुंबईला मनसेचे जे नगरसेवक आहे, भांडूपचा नगरसेवक जे होता ते मनसेचे नगरसेवक आले ना, सॉरी मी ओघाने आमदार म्हणालो, ते नगरसेवक जे तुम्ही काँग्रेसचा नगरसेवक फोडून बी जे पीमध्ये आणला, त्या बी जे पीमध्ये आणून तुमची संख्या जी वाढली असं दाखवत होतात, आज 6 मनसेचे नगरसेवक आले शिवसेनेमध्ये आता. त्यामुळे शिवसेनेशी खेळी करू नका. मुंबई काय तुमच्या बापाची नाही आहे, मुंबई शिवसेनेची आहे, शिवसेनेच्या बापाची आहे, शिवसैनिकांच्या बापाची मुंबई आहे. मुंबई सोडून तुम्ही महाराष्ट्रभर काय धिंगाणा नंगा नाच चालवायचा आहे ते तुम्ही चालवा, परंतु मुंबईला तुम्ही धक्का लावू नका. मुंबई जर शिवसेनेच्या ताब्यातून जर घालण्याचा विचार जरी केलात तर महाराष्ट्रात तुम्ही संपून जासाल, तुमचं देशात नामोनिशान राहणार नाही, हेही मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शालिनी तिच्यावर, त्या प्रवक्त्यावर तिच्यावर निलंबित करा. आता मला एक सांगा की नांदेडची जे पदाधिकारी आहे, राजकीय परिपक्वता नसलेले भारतीय जनता पार्टीचे जे जिल्हाध्यक्ष तुमचे संतोष हंबर्डे आहेत, त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहेत की नाही? जर तुम्ही आज जर संतोष हंबर्डेवर कारवाई केली नाही आणि तुमच्या कोर कमिटी सदस्यामध्ये जे लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले गद्दार आहेत त्या लोकांवर जर तुम्ही कारवाई केली नाही तर तुम्ही संपूर्ण 2019 मराठवाडा गमवून बसाल. मराठवाड्यामध्ये आज अशी पोझिशन आहे देवेंद्रभाऊ, तुम्हाला मी सांगतो की ग्रामीण भागातील जनता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जरी म्हणून जर कोणी म्हणत असेल तर त्याला आहे ना धरून रट्टे द्यायला, एखादा जर चुकून म्हणला की मी भाजपचा कार्यकर्ता आहे तर त्याला धरून मारायला, इतकी खालच्या लेवलवर भारतीय जनता पार्टी या लोकांनी आणून ठेवलेली आहे. तर त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही आणखीन जर संपवायची जर नसेल तर हे जे इतर पक्षातून आलेले जे लोक आहेत ज्यांना हिंदुत्व माहीत नाही, त्या लोकांना हिंदुत्व माहीत नाही अशा लोकांना जर तुम्ही जर भारतीय जनता पार्टीचे जर सगळ्या गोष्टी जर देणार असाल तर तुमचं नुकसान आहे. मला इतकंच म्हणायचं आहे की मोदी लाटेमध्ये तुमची हार होत चाललेली आहे, पूर्ण मीडियामध्ये तुमचं तुम्ही तोंडघशी पडलेलं आहात. इलेक्ट्रॉनिक मीडियाला तुम्ही विकत घेऊ शकत नाहीत, प्रिंट मीडियाला तुम्ही विकत घेऊ शकत नाहीत. तुम्ही रावणना एवढे, कुबेरा एवढे तुम्ही श्रीमंत नाही आहेत, पूर्ण महाराष्ट्र तुम्ही विकत घेऊ शकत नाहीत. स्वाभिमानी महाराष्ट्र आहे, आचार्य अत्रेंचा महाराष्ट्र आहे, बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे, प्रबोधनकारांचा महाराष्ट्र आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, फुलेशाहूचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये तुम्ही ज्या विचारशाळेचे लोक तुमचे जे काम करायलेत ना, त्या पद्धतीनं महाराष्ट्र एक जातीय होऊ शकत नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही सपशेल फेल झालेला आहात. कुठली भूमिका घ्यायची ना, ती भूमिका सरळ घेऊन टाकायची, आणि जर भूमिका सरळ घ्यायची नाही त्याला जर भिजवत जर घोंगडं जर ठेवसाल ना त्याचं नुकसान तुम्हाला होणार आहे. आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर तुमच्या नाराज आहे हेही मी तुम्हाला सांगतो. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला हे बोलणार आहे की खऱ्या कार्यकर्त्यांची इज्जत करायला तुम्ही शिका. जे लोक प्रामाणिक पक्षाचे काम करत गेलेले आहेत त्या कार्यकर्त्यांना हातात भारतीय जनता पार्टीची तुम्ही धुरा द्या. RSS शाखेतून उत्पन्न झालेले जे कार्यकर्ते आहेत ही तुमची संपत्ती आहे. काय शिवसैनिक हा तर फक्त बाळासाहेबांना बघितला की त्याच्यामध्ये भगवे विचार येऊन जातात, सामनातील अग्रलेख वाचून त्याच्यामध्ये भगवे
विचार येतात. आणि अग्रलेख आणि बाळासाहेब हे जे विचार शिवसैनिकामध्ये आहेत तेवढे शिवसैनिकासाठी आहेत. उद्धवसाहेब अतिशय कष्टाळू व्यक्ती आहेत. उद्धवसाहेबांनी प्रचंड मेहनत करून महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची ताकद परत एकदा बाळासाहेब गेल्यानंतरसुद्धा वाढवलेली आहे. एवढं महान व्यक्तिमत्व तुमच्या सोबत आहे तरी त्याचा तुम्ही विरोध करत आहात हे तुमच्यासाठी बरोबर नाही आहे. महाभारताचं तुम्हाला उदाहरण देतो. देवेंद्र भाऊ, अर्जुनाला साथ श्रीकृष्णानं दिलेली आहे. अर्जुन एकटा लढाई लढलेला नाही आहे. अर्जुनाकडे ब्रह्मास्त्र होतं. ब्रह्मास्त्र असूनसुद्धा त्यानं श्रीकृष्णाची मदत केलेली आहे, घेतलेली आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. तर महाराष्ट्राचा श्रीकृष्ण कोण आहे हे तुम्ही कळू द्या. इथे राजकारणामध्ये महाभारत गीता सांगणारा कोण आहे, तर इथे गीता सांगणारी शिवसेना आहे. तर गीतेचा उपदेश जर शिवसेनेकडे जर असेल आणि तो उपदेश जर तुम्ही जर घेणार नसाल देवेंद्र भाऊ, तर राजनीती तुम्ही सोडून द्या. दुसरं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. राम, रामायणामध्ये रामाने वानरसेनेची मदत घेतलेली आहे. आणि ही वानरसेनाचा जो राजा होता तो सुग्रीव होता, हनुमान होता, अंगद होता. ह्या वानरसेनेची मदत कोणी घेतलेली आहे, तर रामाने घेतलेली आहे. तर इथे शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आहेत. आणि ह्या शिवसैनिकांची जर मदत तुम्हाला जर घ्यायची नसेल तर सीतेला तुम्ही वाचवू शकत नाही. सीता अधिक वेळ लागेल, सीता त्या रावणाच्या ताब्यात आहे. तर ही लोकशाही ही सीता आहे. या लोकशाहीच्या सीतेला जर तुम्हाला वाचवायचं जर असेल तर तुम्हाला सैनिकांची शिवसैनिकांची मदत लागेल. आणि तुम्हाला श्रीकृष्ण म्हणून तुम्हाला उद्धव ठाकरे साहेबांची तुम्हाला मदत घ्यावी लागेल. गर्व सोडा, विनम्रता दाखवा. तुमचे जे बोलगेवडे जेवढेही नेते आहेत ते कर्तृत्व शून्य आहे. त्यांचं कर्तृत्व ते त्या मंत्रालयात तर काही दाखवत नाहीत. काय तुमचा आदिवासी मंत्री फेल झालेला आहे, महाराष्ट्राला कृषी मंत्री तुमचा कोण आहे हे आणखीन माहीत नाही. एखाद्या कुठल्याही गल्लीत जा, तुमचे ते शालिनीताईचे जे कॅमेरामॅन आहे तिला पाठवा आणि विचारा महाराष्ट्राचा कृषी मंत्री कोण आहे, सांगू शकणार नाही. तुमचा शिक्षण मंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री एकच तुम्ही करून ठेवलेला आहे, ते कोण आहे, कुठं आहे, काय निर्णय घेतो ह्याच्यावर सगळं पूर्ण विद्यापीठ व्यवस्था तुमची बेचिराख झालेली आहे. विद्यार्थी तुमच्यावर प्रचंड नाराज आहे. तुमच्यावर शिक्षक मंडळी, प्राध्यापक मंडळी प्रचंड नाराज आहे. उद्योग खातं जे आहे ते उद्योजक जितकेही उद्योजक आहेत ना ते तुमच्यावर प्रचंड नाराज आहे, प्रचंड नाराज आहे. एवढीच मी तुम्हाला विनंती करतो, ह्या महानगरपालिकेमध्ये जे तुम्ही काँग्रेसमधून आयात केलेले लोक आले होते ते सगळे पडले, तुमचा विजय होणार नव्हता. जे शिवसेनेतून आयात केलेले होते ते सगळे पडले, जे MIM मधून आयात केलेले होते ते सगळे पडले, जे संविधान पार्टीमधून आयात केलेले होते ते सगळे पडले, प्रताप पाटील चिखलीकर मित्रमंडळातून जे आयात केलेले होते ते सगळे पडले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने दुःख व्यक्त करायचं कारण नाही आहे, कारण की तुम्ही फक्त 6 उमेदवार उभे केले होते तुमच्या पक्षात काम करणारे. परंतु ह्या सगळ्या नासक्यान कांद्यामुळे तुमचे चांगले कांदेसुद्धा पडले आणि नासून गेले. तर आता परत एकदा मी तुम्हाला सांगतो, त्या 6 एक सच्चा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता शिवसेनेची मदत घेऊन तो निवडून आलेला आहे, एकच. त्यामुळे 25 कोटी रुपयामध्ये एक कार्यकर्ता तुम्ही निवडून आलेला आहे. 5 लाख रुपयाला एक मत घेतलं का 50 हजाराला एक मत तुम्ही विकत घेतलं याचं कॅल्क्युलेशन आता तुम्ही लावा. जे राजकीय गणित लावणारे लोक आहेत त्यांनी एक कार्यकर्त्या ज्याला 5000 मतं पडलेत त्या कार्यकर्त्याला करण्यासाठी एवढे तुम्ही जे 25 कोटी नांदेडमध्ये जे खर्च केलेत त्याचं कॅल्क्युलेशनचं गणित तुम्ही लावा. परत एकदा सांगतो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आज नांदेडचा निकाल लागलेला आहे त्या नांदेडचा निकाल जर पाहिला
तर शिवसेना आणि बी जे पीची जर युती झालेली असते तर 46 सीट या शिवसेना बी जे पीच्या लागल्या असत्या आणि नांदेडमध्ये भगव्याची सत्ता आली असती. फक्त राजकीय हट्टापोटी, राजकीय स्वार्थापोटी आणि स्वतःचं राजकीय वजन वाढवण्यापोटी प्रताप पाटील चिखलीकरांच्या नादाला लागून भारतीय जनता पार्टीने शिवसेनेच्या पाठीत जे खंजर खुपसलं, परंतु ते शिवसेनेचे जे कवच होतं ते अभद्र कवचानं ते शिवसेनेचं जे कवच ते रोखून धरलं आणि भारतीय जनता पार्टी नष्ट झालेली आहे. शिवसेनेला गम नाही, शिवसेनेचा एकच डाण्या वाघ तिथे गेलेला आहे, परंतु शिवसेनेचे जितकेही पडलेले जे नगरसेवकाचे जे उमेदवार होते ते सगळे उमेदवार रोज महानगरपालिकेमध्ये जाऊन बसतील आणि या सत्ताधारी काँग्रेसच्यावर अंकुश ठेवतील. परंतु आज नुकसान कोणाचं झालं तर हिंदू जनतेचं नुकसान झालेलं आहे, एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि हे मताचं जे विभाजन पुढच्या काळात जे आहे ते होऊ देऊ नका. तुम्ही विनम्रता दाखवा, तुम्ही मातोश्री गाठा, जे काही चुकलं त्याची माफी मागा. गृह खातं महसूल खातं त्यानंतर शिक्षण खातं, हे कृषी खातं, हे महत्त्वाची खाते तुम्ही शिवसेनेच्या ताब्यात द्या, एवढीच मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय श्रीराम.